आज अचानक रिक्षेचं संप झाल्यामुळे आमचे प्रचंड हाल होतात आणि आम्हाला चालायला एवढं वॉकिंग जमत नाही। तकलीफ होते, आम्ही रेग्युलर अप डाऊन करणारे नोकरी करणारे माणूस आहे तर सगळ्यांना तकलीफ होते ना। विरार पश्चिम में सर्वदलीय रिक्शा चालक संघ रिक्शा स्टैंड की मांग को लेकर शुक्रवार को एक दिवसीय रिक्शा बंद हड़ताल पर चले गए, जिसके चलते नागरिकों को काफी दिक्कतों का सामना करना पड़ा। आपको बता दें कि विरार पश्चिम में रेलवे सीमा पर पिछले कई वर्षों से एक रिक्शा स्टैंड बना हुआ है, हालांकि कोरोना काल में यह रिक्शा स्टैंड बंद कर दिया गया था। अब जबकि कोरोना का असर कम हो गया है तो वहीं रेल प्रशासन ने रिक्शा चालकों को उनका स्टैंड दोबारा ना देते हुए उसे किराए पर पार्किंग के लिए दे दिया है। रेलवे स्टेशन की सीमा पर यह स्टैंड बंद होने से रिक्शा चालकों के साथ साथ यात्रियों को भी भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है। नामदेव नालावडे रिक्शा कॉलेज युवा कॉलेज है तिथे रहो ना अपडाउन करतो डेली आज अचानक रिक्शेच संप झाल्यामुळे आमचे प्रचंड हाल होता है आम चालायला एवढा वॉकिंग जमत नहीं तो रेलवे प्रशासन ने जे पहले पूर्वीपासून जे हक्का से पार्किंग होती ती आता रेलवे प्रशासन ने रिक्शा चालकांना बाहेर काढून पार्किंग ताब्यात घेतली आहे। तो रेलवे प्रशासन ने लवकर ज्याच्यावरती तोडगा काढून वयोवृद्ध माणसांचा सेवेसाठी रिक्शा चालू कराव्यात। आता कुठे चाललंय? मी आता चालत आलो पायाने आणि माझं एकतर हॅटॅकचं माझं ऑपरेशन पण झालं संजीवनीमध्ये हाडचा, त्याच्यामुळे त्रास होतो आणि दम लागतो चालायला, त्याच्यामुळे लवकरात जरा तोडगा काढून रिक्षा चालू करणे हे गरजेचे आहे। इस पूरे मामले का विरोध करते हुए विरार पश्चिम में सभी रिक्षा चालकों ने एक दिन तक प्रशासन के खिलाफ प्रदर्शन करते हुए रिक्शा बंद रखे, जिसमें रिक्शा चालकों द्वारा किए गए हड़ताल में काफी लोगों का समर्थन मिला। हालांकि इस हड़ताल की वजह से आम यात्रियों को काफी परेशानी भी उठानी पड़ी, तो वहीं कई यात्रियों को रिक्शा उपलब्ध न होने के कारण पैदल घर तक जाना पड़ा। माझा नाव हेतुल नागरेचा आहे। आज रिक्षा वाल्यांचा संप ऐकून तुम्हाला काय काय त्रास होतो? त्रास म्हणजे आम्हाला, आम्ही राहतो अग्रवाल सर्कलला विरार मध्ये, विरार वेस्ट मध्ये, आणि आम्हाला रिक्षा भेट नाही आणि इकडे महानगरपालिकाची काही व्यवस्था नाही आहे। आता इकडे स्टेशन यायला, विरार स्टेशन यायलासाठी एकच सोर्स आहे, ते ऑटो रिक्षा आहे, आणि त्यांची त्यांना जे काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याचं निराकरण सरकारला आणि रेल्वे प्रशासनाला, तर आमच्या आम्हाला तकलीफ होते, आम्ही रेग्युलर अप डाऊन करणारे नोकरी करणारे माणूस आहे तर सगळ्यांना तकलीफ होते ना। त्यांचा काहीतरी पार्किंग स्टँडचा इश्यू आहे, तर मला माझी हे रेल्वे ऑथॉरिटीला रिक्वेस्ट आहे की त्यांची जे काही पण डिमांड असेल ॲटलीस्ट त्यांना कन्सिडर करा आणि बघा काहीतरी काहीतरी समाधान करा आणि सगळ्यांना पब्लिकसाठी सोय करा। विरार से क्राइम रिपोर्टर्स टीव्ही न्यूज की एक रिपोर्ट।